नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ आजमितीला हाय व्होल्टेज मतदारसंघ बनलाय. 2009 मनसे तर 2014 भाजपला साथ देणाऱ्या या मतदारसंघात यावर्षी तीव्र स्पर्धा आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सध्या सीमा हिरे आमदार असून त्यांची जागा वाचवण्यासाठीची धडपड सुरू आहे. त्यांना भाजपमधूनच नगरसेवक दिनकर पाटील, शशिकांत जाधव, अलका अहिरे हे स्पर्धक म्हणून समोर आलेत. दिनकर पाटील हे काही झाले तरीही निवडणूक लढणारच या उंबरठ्यावर आहेत. सामान्य माणसांपर्यंत माहीत नसलेले प्रदीप पेशकार यांनी तर आमचं ठरलंय आमनं ठरलंशे म्हणत स्वतःच उमेदवारी फिक्स केली आहे. खासदार सुभाष भामरे यांचे चुलत बंधू दिलीप कुमार भामरे यांना खासदार बंधूंच्या सहकार्याची अपेक्षा आहे. भाजपात अशी खिचडी पकत असताना तिकडे युतीमध्ये मात्र ही जागा शिवसेनेला सुटेल असे शिवसैनिक छातीठोकपणे सांगतायत. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, दिलीप दातीर हे त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अपूर्व हिरे यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांची प्रचार यंत्रणा शिस्तबद्ध रीतीने काम करीत आहे. प्रत्येक निवडणुकीत 15 ते 22 हजार मतांपर्यंत मजल मारणारे उमेदवार मात्र सध्या काठावर उभे राहून गंमत पाहत आहेत. युती होणार की तुटणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. महानगरपालिका निवडणुकीत किमान 500 मतेही मिळवू न शकणारे विधानसभेच्या शर्यतीसाठी धडपडत आहेत. सध्या तरी डॉक्टर अपूर्व हिरे आणि दिनकर पाटील या दोन उमेदवारांची निवडणूक लढण्याची खात्री देता येईल. उरलेल्यांची उमेदवारी, युतीचे गणित, जागा सुटणे यावर ठरेल. मनसेतर्फे सलीम मामा शेख, वंचित आघाडीतर्फे अविनाश शिंदे, भिवानंद काळे यांची नावे चर्चेत आहेत. 10 वर्षात हा मतदारसंघ विकासाबाबत मागे गेलाय असे सामान्य मतदाराचे मत बनलंय. आणि विशेष म्हणजे या निवडणुकीला खानदेश आणि स्थानिक उमेदवार असा तडका सुद्धा बसण्याची चिन्हे दिसत आहेत. रायगड माझासाठी रवींद्र एरंडे, नाशिक. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.